एक क्रीडा विभागाचा होता, दोन परीक्षा विभागाच्या संबंधात होते आणि एक अन्य ज्याच्याविषयी चर्चा बाहेर चालू आहे त्या व्हिडिओ बद्दल होते। पहिल्यांदा मी क्रीडा विभागाबद्दल सांगतो की क्रीडा विषयामध्ये आपल्याकडे जे चांगलं क्रीडा संकुल उपलब्ध झालेलं आहे ते विद्यार्थ्यांना मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती। आम्ही या निमित्ताने हे सांगू इच्छितो की 1 मे हा जो महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हे क्रीडा संकुल काही नियम आणि अटी शर्ती यांच्या आधारावर विद्यार्थ्यांसाठी खुलं होईल, हा त्या निमित्ताने मी आपल्यासमोर सांगू इच्छितो। दुसरा जो परीक्षा विभागांचा विषय होता त्यात त्यांनी काही विद्यार्थ्यांचे मार्कांमध्ये तफावत आहे, काही जणांकडे 0-0-0 असे मार्क आलेत अशी एक तक्रार केलेली होती। या तफावतीच्या विषयांमध्ये ते जे जितक्या विद्यार्थ्यांची यादी आणि हे आपल्याकडे पोहोचवतील त्या सगळ्यांवर तातडीनं आम्ही 24 तासांमध्ये त्याच्यावर कारवाई किंवा जी काही सुधारणा आवश्यक आहे ती चेक करून त्यांना प्रत्युत्तर देऊ। तिसरा जो विभाग होता की या मुलांसाठी पदवीदान समारंभ कधी होणार, तर पदवीदान समारंभ हा 15 ते 20 मे या दरम्यान होईल असं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि ते या सगळ्या आंदोलन करणाऱ्या आता विद्यार्थ्यांना सांगितलंय। आणि रॅप सॉंगच्या विषयामध्ये ज्या व्हिडिओबद्दल चर्चा चालू होती त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, परत एकदा सांगतो, कुलगुरू महोदयांनी याआधी सांगितलेल्या होत्या की विद्यार्थी जे कोणी त्या सगळ्या व्हिडिओमध्ये शूटिंग करणाऱ्यामध्ये सहभागी होते त्यांच्यावर कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून चालू आहे, त्यांचा तपास पोलीस त्यांच्या यंत्रणेतनं करत आहेत। विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषयामध्ये विद्यापीठाने एक सुरक्षा चौकशी समिती नेमलेली आहे, त्यांची आज एक प्राथमिक बैठक आहे। या बैठकीचा प्राथमिक अहवाल आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होईल आणि त्या प्राथमिक अहवालाच्या आधारावर आम्ही तातडीने कार्यवाही करू। अर्थातच चौकशी समितीचं काम हे अजून काही दिवस चालेल, त्याप्रमाणे पण जसजशा त्याच्या तथ्य समोर येतील त्या त्याप्रमाणे आम्ही आवश्यक असेल त्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांवर आम्ही कार्यवाही करू। मला वाटतं हे चारही मुद्द्यांचं या प्रकारचं जे निवेदन आहे ते मी आपल्यासमोर ठेवलंय। जो काही या वस्तूसाठी जी काही गोष्ट गुन्हा स्वरूपात झालेली आहे त्याच्यावर कारवाई नक्की होणार त्याची तुम्ही खात्री बाळगा, कुणीही यासाठी स्पेअर केलं जाणार नाही। फिर्यादी कोण असणार आहे तुमच्यामध्ये, फिर्यादी कोण असणार आहे त्यामध्ये पोलीस स्टेशन? विद्यापीठ प्रशासनाची गोष्ट आहे त्यामुळे फिर्यादी त्या प्रकारे केलं जाईल। दुसरी गोष्ट मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्यांच्या भावनाही तीव्र आहेत म्हणून या दिरंगाईबद्दल कार्यवाहीबद्दल आपण बोलतोय। कदाचित काय झालंय की एका बाजूने आपल्याला मीडियाच्या माध्यमातून काही मतं प्रदर्शित केलेली दिसत आहेत, पण आपला भारतीय दंडविधान जे काही सांगतं आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराधी सुटला नाही म्हणजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे। त्यामुळं चौकशी समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही किमान प्राथमिक किंवा अंतिम तोपर्यंत कार्यवाही करणे योग्य नाही हे कदाचित आपल्या सगळ्यांना मान्य असेल, एवढंच माझं म्हणणं। चौकशी समितीच्या अहवालावर ज्या गोष्टी स्पष्ट होतील त्यांच्यावर 100% कारवाई होईल। प्रशासन विद्यापीठातलाच कोणी अधिकारी या संबंधात असेल तर त्याच्यावर कारवाई होणार, कोणीही असो विद्यापीठातला असो विद्यापीठाचा बाहेरचा असो ज्याने चूक केली असेल जो चुकीला निदर्शनात आलं कमिटीच्या त्याच्यावर 100% कारवाई होईल। नाही मॅडम दिरंगाई नाही आहे, 13 तारखेला 14 तारखेला एक प्रकरण आलं, आपण FIR दाखल केला, मध्ये 2 दिवस सुट्ट्या होत्या, 14-15 तारखेला आम्ही उच्चस्तरीय कमिटी लावली, कमिटीची आज प्रथम बैठक होतीये, काल आणि परवा 2 दिवस सुट्ट्या होत्या, आज या प्रथमित बैठकीत काही निष्कर्ष निघतील उद्या पण त्या मार्गे कळवतील आणि त्यांच्या निष्कर्षाप्रत आम्ही 100% कारवाई करणार। विद्यार्थी विद्यापीठाचे आता ती कारवाई समोर येईल। सर चौकशी समितीचा अहवाल कधीपर्यंत येणार आहे? आता आपण नाही बघा तुम्ही चौकशी समितीसमोर 4-5 अँगल असतील जे आपण अंतर्गत सुरक्षा म्हणतो, कोण गार्ड होते, कधी घुसले, त्यांनी काय हत्यार वापरले, हे सगळे इन्व्हेस्टिगेशनचे मुद्दे मी सुरुवातीला हेच मुद्दा सांगतो। हे मुद्दे जेव्हा समोर येतील आणि जेव्हा माननीय पोलीस महासंचालक आपले जे निवृत्त अधिकारी आहे पोलीसचे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या मंडळकर्ते आणि 6-7 सदस्य आहेत यांनी आपल्याला जो अहवाल दिला जाईल समजा